तर ही आपण दृश्य बघतोय पुण्यामधून. पुण्यामध्ये शरद पवार यांची ग्रंथतुला संध्या होते. आज पुण्यामध्ये ग्रंथतुलेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. शरद पवार यांची ही ग्रंथतुला संध्या पुण्यामध्ये पार पडते. शरद पवारांची ग्रंथतुला होते. पुण्यात आज खासदार शरद पवार यांची ग्रंथतुला केली जात आहे. धारेश्वर विद्या आणि क्रीडा प्रतिष्ठानच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. शरद पवार यांची कृतज्ञता ग्रंथतुला तसंच संस्थेच्या स्मरणिकेचा प्रकाशन सोहळा आज पार पडतोय. शरद पवार यांच्यासह रणजितसिंह निंबाळकर यांची देखील कार्यक्रमाला उपस्थिती आहे. आणि ही दृश्य आपण बघतोय थेट पुण्यामधून. पुण्यात शरद पवार यांची ग्रंथतुला सध्या पार पडते. धारेश्वर विद्या आणि क्रीडा प्रतिष्ठानच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.